अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसाने तब्बल एक तास हजेरी लावली आहे, त्यामुळे उकाड्यापासून तर समाधान मिळाले, मात्र शेती मशागतीची कामं खोळंबली आहेत। मी योगेश चौधरी, फत्तेपूर तालुका जामनेर येथील शेतकरी असून आज दुपारी 12:30 ते 1 दरम्यान अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आणि पाऊस अचानक आल्यामुळे शेतकऱ्यांची एकदम तारांबळ उडाली। या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं मका, केळी, भाजीपाला अशा सर्व प्रकारच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनाने आणि शासनाने या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी अशीच मी शासनाकडून अपेक्षा करतो। आणि आज म्हणजे या अवकाळी पावसामुळे आणि या कोरोना संकटामुळे दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेलं आहे। एकीकडे लॉकडाऊन सुरू आहे, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा माल आज बाजारपेठ मिळत नाही आहे आणि बाजारपेठ मिळाली तरी 2 ते 3 तासापर्यंतच मर्यादित असून बाकी माल तसाच पडलेला राहतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। मोठ्या प्रमाणावर नुकसानीची झळ शेतकऱ्याला सहन करावी लागत आहे आणि तरी ती झळ आणि आर्थिक झळ आणि ही इकडे निसर्गाकडून जो आज फत्तेपूर येथे अवकाळी पावसामुळे जो प्रकोप झाला आहे ते दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे। तरी मी प्रशासनाला आणि सरकारला विनंती करतो की या शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्याला त्वरित मदत मिळावी एवढीच मी अपेक्षा करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।